अनंत प्या आनंदी रहा। आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे शासकीय बालगृह असतात किंवा निमशासकीय किंवा खाजगी बालगृह असतात, त्या बालगृहातील जी वंचित बालकं आहेत किंवा अनाथ बालकं आहेत, पालक गमावलेली बालकं आहेत, उन्मार्गी बालकं आहेत, त्या बालकांच्या भवितव्यासाठी आणि त्यांच्यामध्ये एक सांघिक भावना निर्माण व्हावी, ती बालकं आणि आमची जी शाळातील इतर रेग्युलर बालकं आहेत ह्या बालकांच्यामध्ये एक बॉन्ड तयार व्हावा, ती त्यांनाही वाटावं की आपण समाजाच्याच एकाच प्रवाहातली आहोत, यामुळे आपण त्या मुलांसोबत या मुलांच्या काही क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, खेळ घेत असतो। आणि त्या हेतूने शासनानं 2012 चाचा नेहरू बालमहोत्सव ही कल्पना प्रत्यक्षात आणलेली आहे। त्या कल्पनेच्या अंतर्गतच आपण दरवर्षी हा चाचा नेहरू बालमहोत्सव संपूर्ण राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यांच्यामध्ये होत असतो। तो नोव्हेंबरच्या बालदिनानंतर येणाऱ्या 15 आपण कधीही घेत असतो, पण इतर काही प्रशासकीय कारणामुळे त्याला थोडासा वेळ होऊ शकतो। मागच्या 2 कोरोनाच्या आणि कोविडच्या परिस्थितीमुळं हा बालमहोत्सव आपण घेऊ शकलो नव्हतो, परंतु आज मोठ्या उत्साहात पुन्हा एकदा आपण आपल्या ज्या शासकीय बालगृह एकच आहे सिंधुदुर्गमध्ये, त्या बालगृहातली बालके, बालसंगोपन योजनेतील जी एक पालक किंवा 2 गमावलेली बालके जी आपल्या पालकांच्याकडे आहेत, त्यातील काही बालके आणि आपल्या ओरस गावातील जी शाळा आहे इंग्लिश स्कूल, ते इंग्लिश न्यू इंग्लिश स्कूलमधील काही बालके यांच्यामध्ये संयुक्त विद्यमान आपण चाचा नेहरू बालमहोत्सव यावर्षी आयोजित केलेला आहे। हा बालमहोत्सव आपण जिल्हा परिषदची जी शाळा आहे त्या शाळेच्या क्रीडांगणामध्ये आपण त्यांच्या सहकार्याने घेत आहोत यावर्षी। या बालमहोत्सवाच्या उद्घाटनाला जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे, ज्याच्यामध्ये उद्घाटन आपण माननीय जिल्हाधिकारी महोदया की मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते करत आहोत, आणि बक्षीस वितरण समारंभ जो आहे तो आपल्या जिल्ह्याचे नवनियुक्त जे पोलीस अधीक्षक आहेत अग्रवाल सर त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण तो पारितोषिक वितरण समारोह करतो आहे। त्याचवेळी आमच्या विभागाचे जे विभागीय उपायुक्त आहेत माननीय बापूराव भवानी सर, हे देखील पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमासाठी खास मुंबईवरून या ठिकाणी येणार आहेत। तसेच जिल्ह्यातील जे सगळे आमचे बालकल्याण समिती आहे त्याचे अध्यक्ष संदेश तायशेटे असतील, सर्व सदस्य असतील, बालन्याय जे मंडळ आहे आपलं JJB कोर्ट आपण ज्याला म्हणतो, त्या बालन्याय मंडळाच्या न्यायाधीश आणि त्यांचे सर्व सदस्य, असे सर्व सन्माननीय महोदय, क्रीडा अधिकारी असतील, प्राथमिक शिक्षण अधिकारी असतील, माध्यमिक शिक्षण अधिकारी असतील, आमच्याशी संबंधित बालकाशी संबंधित सर्व विभाग, अगदी चाईल्ड लाईनपासून आमचा जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सर्व अधिकारी आणि आमचे सर्व कर्मचारी, आमच्या जिल्हा महिला बालविकास विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी या मेळाव्याच्या संयोजनामध्ये पूर्ण झटलेले आहेत आणि उपस्थित देखील राहणार आहेत। या चाचा नेहरू बालमहोत्सवासाठी रोटरी क्लबने देखील भरीव प्रमाणात आपल्याला यावेळी मदत केलेली आहे। सहभागी होणारे जे आपले इंग्लिश स्कूलचे जे काही विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांच्याकरता आणि सहभागी